उष्णता जशी जशी वाढत आहे तसतसे तिचे परिणामही हळूहळू आता दिसत आहेत. आज शेवगावमध्ये म्हैसूरहून दिल्लीकडे जाणाऱ्या MH20DE7698 या TVS कंपनीच्या दुचाकी घेऊन जाणाऱ्या कंटेनरने शेवगाव शहरात पेट घेतला. त्यातच आठवडे बाजार असल्याने शेवगाव शहरात चालत्या कंटेनरने पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडालीये. पण ड्रायव्हर अरुण माळवदे राहणार ढोरसडे तालुका शेवगाव यांनी प्रसंग व धान दाखवून हुशारीने कंटेनर शेवगाव शहरातून बाहेर नेवासा रोडला नेऊन एका वॉशिंग सेंटरवर थांबून पाण्याच्या प्रेशरच्या साह्याने कंटेनरला लागलेली आग विझवलीये. माझी गाडी MH20DE7698 ही गाडी म्हैसूरहून लोड झालेली दिल्लीला चालली होती. शेवगावमध्ये असता तिच्यात मागून अचानक हिटमुळे आग लागली. त्याच्यानंतर मी गाडी तिथून काढली आणि शेवगावच्या पूर्ण सिटीच्या बाहेर आणून वॉशिंग सेंटरहून ती आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण बघू शकता पूर्ण आग विझवण्यात आली. काही जाण्याचं कारण कसं काही नाही. नाव माझं नाव अरुण बप्पू माळदे राहणार ढोरझडे तालुका शेवगाव जिल्हा ओके. त्यानंतर पाथर्डी नगर परिषदेची अग्निशामक गाडीही तेथे पोहोचली. ड्रायव्हरने दाखवलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतिनिधी रवी उगलमुगलेसह सुवर्णा ताकटे SP24 शेवगाव.